वन्य देवांचं पाहणं फिरवणारं सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुन्हा शब्द सुंदरांनी सहर्षित स्वागत. शहापूर नगर पंचायत नगरसेवक सर्वांनी अनंत अधिकारी साहेब आपल्या विनंती करू आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. या ठिकाणी पहिला चेडू खटका मात्र फसला आहे. तापर्यंत या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने संघाचं खातं उघडतं. एक सुरेख फटका ठिकाणी निश्चितच लांबच्या दिशेला येतो. वन बाऊ सेकंड बाऊ चेडू सीमारेच्या पलीकडे गावाची चार कधी कधी तो चौकार या ठिकाणी दिशा स्पष्ट होत आहेत. अष्टविनायक संघाच्या कारण धावसंख्येला थोडीशी गती आणि आकार प्राप्त होतो. धावसंख्येची पाच धावा असं म्हटलं जातं. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरच्याचं बांधता येईल कधी, परंतु क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द ही कायम मनात असावी. नवीन महत्वाची गोष्ट जिज्ञासा. ओह या ठिकाणी निश्चितच मोठा प्रहार दीपेक्षा कवरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात अपयशी. चेडू बॅटची कडाकून पॉईंटच्या दिशेला उत्कृष्ट क्षेत्रक्षण. एक सिंगल एका रमण धावसंख्या 206 अंकावर. फजल पठाण चरपली संघाकडनं खऱ्या अर्थानं ज्यानं दुर्वाधित प्रीमियर लीग मध्ये विशेष कौतुक आणि कर्तृत्व गाजवलं असा गोलंदाज म्हणजे फजल या ठिकाणी गोलंदाजी मार्गस्थी असेल. गोलंदाज आणि फलंदाजाचं दुगंधवान या दोघांचा उत्तर बॅट्स कॉल्ड क्रिकेट. क्रिकेट म्हणजे क्रिकेट जिवंत आणि जिवलंत धमण्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेट नावाला काय दिलं. अनेक प्रकारचे अनोखे चेहरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ओळख होत आणि याच ओळखीतून मैत्रीचं नातं त्याही पलीकडे जाऊन एक नातं निर्माण होतं. आणि तेच नातं या क्रिकेटनं दिलं. क्रिकेट नावाला काय दिलं. गावाचा मान सन्मान अभिमान या गावासाठी कसं खेळावं स्वतःचा कौशल्य या ठिकाणी कसं तणाव लावता येईल हे मात्र क्रिकेटनं दिलं. या ठिकाणी सुरू फटका ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न. डेप्थ स्कोरच्या दिशेला कणकणीचे चौकार. या ठिकाणी बंदुकीतून गोळी निसटते लक्षाचा भेद करते. त्याच पद्धतीने बॅट बंद चेडू निघाला. डेप्थ स्कोरच्या दिशेला कणकणी चौकार. या चारच्या मध्ये जास्त कपडे गेली. 10 धावा धावपलकावर बनतात. खूप त्या ठिकाणी स्वागत षटक आमचे नितीनजी आंधाळे यांच्या ठिकाणी शुभ आगमन. त्यांच्यासोबत 12 आंधाळे यांचं सुद्धा आगमन. विनंती असेल आपण व्यासपीठावर जाण्याकडे माहिती विराजमान व्हायचं. धन्यवाद जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा फजल गोलंदाजी मार्ग सध्या रोख फटका. या ठिकाणी वन बाउंड चेडू फरार चौका. या ठिकाणी विशेष पाहुणे गणेश पुरी होण्या विलजी पाडवे सर आणि विनोदजी भुईर सर यांच्यावर साठी असणारं प्रेम आणि प्रेम सौद आपण दाखवलं. आपण आलात मनपूर्वक आपल्या या ठिकाणी आभार. सन्माननीय नारायण पाटील साहेब त्याचबरोबर संदीप पाटील साहेब हे विशेष व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या मैदानावर या व्यासपीठावर येत आहेत. हे आम्हाला क्रिकेटरांसाठी आयोजकांसाठी आनंदाची पर्वणी असेल. कारण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात सुनील गोलंदाजी मार्गावर असेल. पहिलं शतक समाप्त. धावसंख्या आधी 14 झाला. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न. परंतु एकाच सिंगल बाईच्या स्वरूपात येईल. एका सिंगल धावसंख्या धाव फलकावर लागते. 15 झाला. बेडीसगाव संघाचा कर्णधार
आणि तृतीय संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया व्यासपीठाच्या समोर यायचे. गोलंदाज जयेश आणि हरेश चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात, परंतु एक चेहरा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो लॉन्ग वनच्या दिशेला, विजय पश्के. कारण चार वर्षापूर्वी डोळखाम येथे झालेल्या राष्ट्रपती चषकामध्ये प्रत्येक बॉल टू स्टिक्स या ठिकाणी मारला होता, तो विजय पश्के अनुभव मित्रावेल या मैदानावर लॉन्ग वनच्या दिशेला क्षेत्रक्षण विजय पश्के. दरम्यान दशकाने निश्चितच लोहर खुलटाचा या ठिकाणी पुरेपूर उपयोग ब्लॉकहूनच थोडा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी रूपांतर होते, एक सिंगल एका सिंगलने धावसंख्या पोहोचली. सेवा बघा आम्हाला आमचे सहकारी समालोचक आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं सहकार्य लाभतोय. दिनेशजी चौधरी यांचा सुद्धा मनपूर्वक आभार असेल, कारण चांगल्या स्पर्धेला चांगला समालोचक असणं हा मात्र संपूर्ण स्पर्धेचा आपल्या स्पेट असतो. दिनेशजी चौधरी तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. गवळे या मॅचकडे समाजासाठी चेंडू या ठिकाणी चेंडू आकाशाला गवसणी घालतो, परंतु फलंदाजात कॅचेस विन द मॅचेस व्याख्या पूर्ण होते क्रिकेटमधील. फलंदाजात डिक्लेअर खेळून कडे केली जाईल एक धाव. तृतीय संघाचा कर्णधार त्याचबरोबर बेडीस या संघाचा कर्णधार कृपया नॉनेटिंग झाली यायचं. या ठिकाणी चरपोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे सन्माननीय तरुणांचा आदर्श धीरजी झुगरे साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद धीरजी झुगरे साहेब अप्रत्यक्षरित्या. एक चेंडू शिल्लक आहे. सन्माननीय धीरजी झुगरे साहेब यांच्याकडनं चरपोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मॅच पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत असेल, कारण टेनिस क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उद्या महाराष्ट्रभर पोहोचते. आमची गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या टीमचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुनील गोलेगाव दिवर असेल. रिजान नवीन फलंदाज कारण हरीश याची खेळी मात्र सप्तात नवीन फलंदाज रियान मैदानावर असेल. जयेश आणि रियान या दोनही फलंदाजांचा हा होम ग्राउंड असेल, कारण प्रॅक्टिस मॅच परफेक्ट होणार आणि सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो आणि त्याच सरावाच्या जोरावर फलंदाजी करेल रियाज. ओपन बॅट्समन सुरेश चेंडू हाताळला जातोय. आमचे तटस्थ पंच क्वालिफाईड अंपायर हेमंत तागडेकर या ठिकाणी निश्चित असं निर्धारित करतील. निर्धार चेंडू शिरकला ओव्हर इज कम्प्लीट. स्कोर बघून 17 कौतुक करावं लागेल सुनील या गोलंदाजाचं, कारण पहिले षटक जर बघितलं तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा एक विकेट घेतली सुनील या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कर असेल पराग. जयेश ऑन स्ट्राइक धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस 17 धावा. महत्वाकांक्षा असल्याशिवाय मनुष्य मेहनत करत आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही, कारण लोक ढासळलेला घराचा विकास सुद्धा सोडत नाही. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न करणं सोडून देतो तो मात्र संपुष्टात येतो, तो संपलेला असतो. म्हणून प्रयत्न करत राहणं हे मात्र चांगल्या चालूची वैशिष्ट्यपूर्णता असेल. या ठिकाणी संघर्ष आत्ता करावा लागेल जयेश आणि रियान या दोन फलंदाजांना, कारण दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या लागली ती जर 18 धावा आतापर्यंत. पराग सोडून चेंडू
ओह जयेश वारण वर पुन्हा एकदा डीप स्क्रीड लिखला डीप बॅकवर्ड स्क्रीड लिखला डीप फॉर्म लिखला मारण्याचा प्रयत्न करतोय पण तिनेही फटक्यामध्ये फसला जातोय कारण चेंडूचं निरीक्षण होत नाही आता मात्र शॉटची चेंडू होता बॅकफुटला येऊन कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर कव्हर सुपरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र चौकार किंवा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला असता परंतु क्रिकेटमध्ये शिक्षकाला महत्व नाही वर्तमान सगळ्यात महत्वाची गोष्ट दरम्यान या षटकातील पहिली चेंडू एक मोठा ब्लास्ट परंतु या ब्लास्टचं रूपांतर होतंय सहा धावा विजय फस्के यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ दी पार्क धावातील सहा अर्थातच षटकार धावसंख्या सहाने पुढे गेली 24 धावा या धावपंकावर पाहायला मिळतात समोर फलंदाज जर बघत असाल आपण चेरपोली संघ आणि या चेरपोली संघाचा विपक्ष जर खेळायचा असेल तर मोठी धावसंख्या उभी करावी लागेल याच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता गरज दरम्यान पुढील चेंडू कराड ओहो चेंडू पडल्यानंतर ज्या दिशेला पडला त्याच दिशेला सन्मान दिला गेला एकच धाव काढली जाते एका सिंगलने धावसंख्या पोहोचते 25 धावा आता मात्र धावसंख्येला गती आणि आकार प्राप्त होतो तिथे संघाचा कर्णधार रोहन पांढरे या ठिकाणी यायचे त्याचबरोबर बेडीस गाव संघाचा कर्णधार आपण लगेच यायचे कारण यापुढील होणारा सामना आपला असेल याची नोंद घ्या बस का बस कक्षामध्ये बसलेले प्रेक्षक कृपया तिथून उठायचे या ठिकाणी ओट इज इट विजय पक्षाने केलेली चूक कारण झेल सुटला झेल थोडासा कठीण होता आणि थोडा सोपा होता विजय पक्षे यांनी केलेली चूक दोन धावा अधिकारी साहेब काय संख्या ती 27 धावा तिथे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे बेडिसगाव संघ नायक आपण लगेचच यायचे नाणेपीकसाठी परंतु विजय पष्टे त्यांच्या हातामध्ये चेडेल आता मात्र विजय पष्टे चुकी करणार नाही चांगले क्षेत्ररक्षण होतं एका सिंगल काढली जाते एका धावीने धावसंख्या 28 या अंकावर पोहोचली परंतु दुसऱ्या षटकात कौतुक करावं लागेल वारंवार सुनील या गोलंदाजांना हाताळलं होतं अवघ्या 3 धावा खर्च करून 1 विकेट घेतली होती छत्रपती शिवाजी महाराज चषक आजचा दिवस तिसरा दिवस क्रमांक 3 शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांमध्ये मात्र धडाकेदार दिवस असेल कारण ग्रामीण ओपनचे संघ या मैदानावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील सर्व प्रेक्षकांसाठी क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची पर्वणी असेल कारण आम्हाला ज्या ज्या वेळेला थिएटरला चांगल्या प्रकारे पिक्चर पाहायला मिळतो तेव्हा मात्र हाऊसफुल असते आणि तीच हाऊसफुल या ठिकाणी या मैदानावर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांमध्ये पाहायला मिळेल ग्रामीण ओपन गटातील सामने 18 संघांच्या दरम्यान पाहायला मिळतील दरम्यान शेवटचे षटक घेऊन येईल गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्फत सज्ज स्टार्टिंग अंदाज रियाज धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 28 झाला खऱ्या अर्थानं रियान अपेक्षेप्रमाणे आजपर्यंत फलंदाजी आज मात्र होत नाही बघूया अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये
ओहोहो त्या ठिकाणी एकच सिंगल खेळती आणि मध्ये क्षेत्रक्षण होत आहे. एका सिंगलने धावसंख्या पोहोचली 29 झाला. या षटकातील 500 दिसले धावसंख्या 29 झाला. प्रधान या षटकातील दुसरा चेंडू जयेश मात्र वारंवार संघर्ष करतोय परंतु फलंदाजीची या ठिकाणी कोणत्या प्रकारची चमत्कारिकता या ठिकाणी दिसत नाही कारण कौशल्यपणाला होते गोलंदाज स्वतः होते. दोन चेंडू धावली एक धाव शिल्लक ते चार चेंडू शिल्लक जास्तीत जास्त धावा समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल फलंदाज रुपी संघात. फलंदाज जयेश पुन्हा एकदा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नात अयशस्वी फलंदाज जयेश जास्तीत पाहिले. जितू चालुंके सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. भव्य दिव्य व्यासपीठ आणि आमचा दिनेश चौधरी सरने सांगितलं व्यासपीठावरची ताकद भव्यता दिव्यता हे वाढवण्याचं काम या व्यासपीठावरून भरलेल्या खुर्च्या आम्हाला दाखवते येणारे मान्यवर कारण या महाराष्ट्राची परंपरा म्हणते मातृदेवभव पितृदेवभव आचार्य देवभव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिथी देवभव. द गेस्ट इज द गॉड अतिथींना देव मानणारी आमची या महाराष्ट्राची उभी परंपरा आणि याच व्यासपीठावर अनेक मान्यवर आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ आधारवर सन्मान्य विजयभाई भगत साहेब हे सुद्धा आज या सामन्यामध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करत आहेत. धन्यवाद भाई सन्माननीय समीरजी निश्चित साहेब त्याचबरोबर गोट्या विषय त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुकेश या तिघे मुकेश विषय या तिघांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद आम्हाला सहकारी समालोचक विनयजी चौधरी आणि स्कोरन म्हणून लाभले तर आमचे सतीशजी पाटोळे. संपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्रभर पोहोचते सर्वांचे धन्यवाद. या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज असेल गोलंदाज रुपेश. फलंदाजाची प्रत्येक ऍक्शन बघून गोलंदाज स्वतःचे रिॲक्शन चेंज करून चेंडू टाकतो अचूक टप्पा टाकतोय गतीमध्ये परिवर्तन करतो गोलंदाज रुपेश. आता मात्र या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे फलंदाजी होत नव्हती परंतु आत्ता मात्र कुठेतरी कोमेजलेल्या आशा फलभूत करून स्वतःच्या आशा या ठिकाणी जाग्या करतोय फलंदाज रियान. या ठिकाणी रियान बद्दल सांगायचं झालं तर हा फलंदाज म्हणजे खऱ्या अर्थानं हरिओम शहापूर संघाचा उगवता आणि उभारता सितारा म्हणजे रियान. कारण सर्वांनी या शहापूर तालुक्यातील क्रिकेट जिवंत जगवणारे सर्वांनी विजयभाई भगत सावर यांच्या ताळीने तयार झालेला फलंदाज म्हणजे रियान. आज मात्र या फटक्यावर विजयभाई भगत सावर निश्चित आनंदी होतात पण एकदा शॉटी चिंदू पुरेपूर फायदा उचलता येत नाही परंतु एकदा त्यांनी काही दुसऱ्या करण्याचा प्रयत्न असेल का प्रश्नचिन्ह निश्चितच उत्तर असेल दोन धावा या दोन धावांच्या मदतीतून धावसंख्या पुढे पोहोचते धावसंख्या 38 धावा 39 धावांची गरज आपण ऐकत राहा आपण बघत राहा. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019-20 दिवस क्रमांक 3 दुपारचं 17 रणरंग होऊन आपण या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु असं म्हटलं जातं स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर मात्र या प्रखरच्या उन्हामध्ये स्वतःच्या पावलांना थांबू द्यायचं नाही कारण स्वतःला सांगायचं शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपत नाही शेवटपर्यंत स्पिरिट टिकून ठेवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज
ఇక్కడ दोनों संघाचे बारावे खेळाडू या ठिकाणी यायचे सामन्याला ठिकाणी सुरुवात विजयासाठी 39 धावांचं आव्हान चिरपोली संघासाठी सलामीला आलेले फलंदाज विजय खष्टे आणि त्यांच्यासोबत विजय खष्टे आणि जयेश शिंदे जिंकण्यासाठी 4 षटक अर्थात 24 चेंडू आणि 39 धावांची गरज गोलंदाजी मार्गाचा जमेल गोलंदाज हर्षा सामन्याला सुरुवात 3-2-1 मॅच स्टार्ट निर्धारित जागेवर केली जाईल संघाचं खातं उघडेल नऊ 38 धावांची गरज 23 चेंडू 38 धावा हार्डर फलंदाज विजय पश्चा स्ट्राईक इनसाइड एज निश्चित बाल बाल बसे विजय पश्चे एमपी स्पोर्ट्सचे समर्थक आणि चाहते जयजी नारिंग यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपणास विनंती करतो या व्यासपीठावर राजमानवा या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा त्या 2 धावांच्या सहकार्याने व्यासपीठ पोहोचली 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमवत आहेत आमचे मित्र नंदन यांचं या ठिकाणी आगमन आहे नंदन सर समालोचन कक्षामध्ये बसा थोडं सहकार्य करा कारण वारंवार आपलं सहकार्य या स्पर्धेला लागतंय एमपी स्पोर्ट्स आपलं स्वागत करेल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच नंदन सर सुरेश फटका तर नाही परंतु सुरेश चेंडू या ठिकाणी गोल टेबल देईल गोलंदाजी चांगली फटका थोडासा चांगला परंतु मिस खराब क्षेत्ररक्षण आणि मला वाटते या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होऊन सुद्धा चांगला थ्रो होतो फलंदाज मात्र या ठिकाणी धावतात रन आउट एक विकेट होते या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर पराग मात्र दाखवले होते जयेश शिंदे स्वतःच्या कामगिरीवर नाराज हताशाने नाकळी पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी होती ती जबाबदारी निलया पेलण्याचं काम करण्यामध्ये अपयशी होत होतं जयेश शिंदे नवीन फलंदाज पराग मात्र मैदानावर 39 धावांचं आव्हान सोपं आव्हान आहे थोडंसं कठीण आणि थोडं सोपं आव्हान
फराक या ठिकाणी होता प्रहार होत आहे, परंतु क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी हजर महेश पटेकर। अंदरा ओपन मॅच चा हा बेताप चॅलेंज चा बेताप बॅट्समॅन ओळखला जातो महेश पटेकर। डीप स्क्रीन लेगला या ठिकाणी विजय पश्चेला असा चेंडू जो टाकला तर मात्र निश्चितच चेंडू आउट ऑफ द पार्क गेल्याशिवाय राहणार नाही। पहिले सतत संपला धावसंख्या ती 11 झाला। पहिले षटक समाप्त, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज। जरा आदल्या दिवशी फोन कर पण आदल्या दिवशी हॅलो हा चालेल गोलंदाजीवर सज्ज होईल सांघिक दुसरं वैयक्तिक प्रथम गोलंदाजीवर येईल आणि स्वतः प्रथम गोलंदाजी मार्ग सज्ज होतो। प्रथम जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज। 6 चेंडू निघून गेले, शेवटचे चेंडूवर मोठा प्रहार झाला विजय पक्ष यांच्या माध्यमातून डीप स्क्वेअरच्या दिशेला। फराज कॉन्टॅक्ट नॉनस्टॉप गेमला फलंदाज विजय पश्चे प्रथम गोलंदाजी मार्ग सज्ज। सामना करावा लागेल या फलंदाजाला, फलंदाज फराज एस टाईट पहिला चेंडू टाकला जातो, एक सिंगल कमी जातो, 12 धावा धावपळ करू लागतात। विजयासाठी 27 धावांची गरज आणि जे संघ विजय यांच्या परिश्रमातून होईल फलंदाजी करणारा संघ जर विजय झाला तर मात्र विजय पसतो त्या ठिकाणी मैदानावर मोलाचं सहकार्य करतो। दरम्यान या षटकातील प्रथम यांचा पुढील चेंडू सामना करेल विजय पसतो। माइंड ब्लोइंग या ठिकाणी गोळ्याचं पाळणं भेटतंय त्या बाळा तो लाज जाणार अप्रथम फलंदाजी विजय पसते यांच्याकडून होते। शॉट चेंडूवर पुरेपूर फायदा उचलतो, मोठा प्रहार करतो विजय पसते, निश्चितच मन मोहून घेतलं प्रेक्षणीय फटका या ठिकाणी येतोय विजय पसते यांच्या बॅटमध्ये। प्रथम याच्या हा गोलंदाजीतील दुसऱ्या चेंडू मोठा प्रहार विजय पसते, एक हार्ड हिटर फलंदाज, गुड क्रिकेट याला म्हणतात चांगल्या चेंडूचा सन्मान, कारण चुकीच्या चेंडूवर मोठा फटका मारणं आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्यपूर्ण करतो विजय पसते। कारण यापूर्वीचा चेंडू जर बघितला तर एक मोठा फटका आला विजय पसतेला, माहिती आपली विकेट महत्वाची, कारण विजयासाठी कोणत्याही धावांचं आव्हान असेल तर मात्र विजय पसते आणि पराजय दोन फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल। एक सुंदर फटका होतो, निश्चितच एक धाव काढली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु थांबतात विजय पसते स्ट्राईक रेटेड विजय पसते आणि स्ट्राईक। छत्रपती शिवाजी महाराज चषक भाऊ दौडासाहेब यांच्या संकल्पनेतून सन्मान्य विजय भाऊभाऊ साहेब यांच्या अटक सहकार्यातून निलजी पाटील विनोदी भोर यांच्या नेतृत्वातून आणि एमपीएस शहापूर यांच्या सहकार्यातून भव्य दिवस स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2023
एका प्रहार विजयत असते या ठिकाणी सुरू फटका छेद होऊ शकला असता, परंतु निश्चितच एस टी शेतक्षकाच्या आवाजाच्या बाहेर गेली होते. उडता परिंदा आपण बघितला होता, पण या ठिकाणी चेंडू हाताला स्पर्श करत नाही, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. काही बॉलिंग दिसला खणखणी षटकार या सहा धावून वासिका पडी गेली 26 धावा. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाची धुळा सांभाळेल. पराग रिवर्सचा प्रयत्न करतोय, असं म्हटलं जातं सीधी उंगली से घी नाही निकलती, तो उंगली डेली करणी पडती. परंतु या ठिकाणी चांगल्या बॅटनाचा धावा येत असतील तर आपल्याला पुरायची काही गरज आहे का? एज्युकेशनल क्रिकेटचं या ठिकाणी महत्व असेल, क्रिकेटमध्ये अभ्यास महत्वाचा. सुरेश फटका या ठिकाणी पुन्हा एकदा डिस्कोरलेक्टर दिसला चालू जाईल. महेश पत्रकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल एक मोठा प्रहार होतो या ठिकाणी, ब्लास्ट होते आवाज आघात आणि एल्गार विजय पेस्ट ब्रँडेड शॉट ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019-20. गाव संख्येत येतील जिंकण्यासाठी फक्त एका मोठ्या पक्षाची गरज आणि विजय पक्ष सारखा फलंदाज समोर असेल तर एकाच चेंडूचा सामना असेल, कारण 6 धावांची गरज. या सामन्यामध्ये 3 षटकार विजय पक्षांच्या बॅटमध्ये मिळत आहेत आणि हा मात्र खणखणी 14 धावा तर झाल्या, आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. विजय पेस्टे त्या ठिकाणी प्रहार करतोय, विजय पेस्टे ऑन फायर, खणखणी षटकार. विजय फटका येतो विजय पेस्टेच्या बॅटमध्ये. मी सांगितलं होतं विजय पेस्टेमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, आणि तीच ताकद ती क्षमता ते कौशल्यपणाला होतं. विजय पेस्टे चेअरफुली संघ कॉंग्रॅच्युलेशन, गोल्डन, हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चेंडू द्यायचा आहे सहकार्य करा, धन्यवाद. गेल्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये क्रिकेटच्या सत्रामध्ये विजय पक्षे चांगला परफॉर्मन्स करू शकला नव्हता, परंतु विजय पक्षाला माहित आहे सगळं काही बदलत आहे, आपल्यामध्ये ताकद आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, डेस्टिनी इन युअर हँड. तुझ्यामध्ये जर क्षमता असेल तर मात्र तू सगळं काही बदलू शकतो, कारण दुनिया झुकती आहे, झुकाने मला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या 2019-20 मध्ये फुल फॉर्ममध्ये दिसतो विजय पक्षे. विजय फटक्याने 4 षटकार मारले गेले आणि खऱ्या अर्थाने चेरवली संघ विजय, हार्दिक अभिनंदन. चेरपोली संघ